नमस्कार, मी डॉक्टर सुनील भोईटे. दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक गोष्टी करत असतो, अनेक गोष्टी बोलत असतो, अनेक वेळा आपलं म्हणणं दुसऱ्याला समजावून सांगत असतो. प्रत्येक वेळी आपण आपलं म्हणणं हे दुसऱ्याला शब्दातून व्यक्त करून सांगतो असं नाही, तर कधीकधी आपल्याला या शब्दांशिवाय देखील बोलावं लागतं, आणि ते शब्दांशिवायचं जे बोलणं असतं ते तार्किक भाषेमध्ये असतं. ते तार्किक भाषा चिन्हांकित भाषा असते. आपण हातवारे करतो ही देखील तार्किक भाषा आहे, त्यालाच आपण सिम्बॉलिक लँग्वेज असं म्हणत असतो. म्हणजेच इकडे ये, तिकडे जा, उठ, गेट आउट, असे काही आपल्याला संकेत हे प्रत्येक वेळी शब्दानं सांगायचे असतात असं नाही, तर त्यासाठी आपण हातांच्या, चेहऱ्याच्या की आपल्या संपूर्ण शरीराच्या विशिष्ट हालचाली करतो, आणि या हालचालींमधून आपल्याला जो मेसेज समोरच्याला सांगायचा आहे त्याला तो आपण सांगत असतो. म्हणजे इथं आपण तार्किक चिन्हांचा वापर करत असतो. म्हणजे भाषिक बोलत असताना आपण कधी कधी अभाषिक सुद्धा बोलत असतो. आता तर्कशास्त्राचा जेव्हा आपण विचार करणार आहोत तेव्हा तर्कशास्त्रामध्ये देखील तार्किक चिन्हांचा वापर केलेला आहे, त्यालाच आपण म्हणणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ लॉजिकल सिम्बॉल्स. हे लॉजिकल सिम्बॉल्स कसे आहेत, काय आहेत, त्या सिम्बॉल्सचा आपल्याला वापर करायचा आहे. मग तार्किक चिन्हांचं वर्गीकरण करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सत्यता फलनाचा म्हणजेच ट्रुथ फंक्शनचा अभ्यास करताना तसेच विधानांचे व युक्तिवादांचे तार्किक आकार दर्शविण्यासाठी काही चिन्हांचा वापर केलेला दिसतो. ती चिन्हे दोन प्रकारची असतात. त्यातला एक प्रकार आहे तर्ककारके आणि दुसरा प्रकार आहे अक्षरचिन्हे. म्हणजे दोन विधानांमधला संबंध जर आपल्याला दाखवायचा असेल तर तर्ककारकांची आवश्यकता आहे, तर अक्षरचिन्ह हे दोन विधानं वेगवेगळी कशी आहेत त्या प्रत्येक विधानाबद्दलचं एक अक्षर म्हणून आपण अक्षरचिन्ह वापरणार आहोत. आता याचं जेव्हा आपण वर्गीकरण करणार आहोत तेव्हा ते वर्गीकरण तार्किक चिन्हांचं दोन प्रकारे होत असतं. एका बाजूला आहेत तर्ककारके तर दुसऱ्या बाजूला आहेत अक्षरचिन्हे. आता ही अक्षरचिन्हे पुन्हा विभाजित होतात आणि ती दोन भागामध्ये विभागता येतात. एकाला म्हटलं जातं चर आणि दुसरं आहे अचर. अचर म्हणजेच कॉन्स्टंट आणि चर म्हणजेच व्हेरिएबल. आता या चराचे पुढे जाऊन आणखी दोन प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आहे व्यक्तिचर आणि दुसरा आहे विधेयचर. व्यक्तिचर हा व्यक्तीच्या नावाबद्दल वापरला जातो, तर विधेयचर त्या व्यक्तीच्या गुणाबद्दल किंवा व्यक्तीविषयीची अधिक माहिती ज्या चरानं दिली जाते तो विधेयचर असतो. इकडे आचरणामध्ये देखील दोन प्रकार पडताना आपल्याला दिसतात. पहिला प्रकार जो आहे तो व्यक्ती अचर, की ज्यामध्ये व्यक्तीच्या विशिष्ट नावाचा उल्लेख असतो ते व्यक्ती अचर असतं. आणि दुसऱ्या बाजूला विधेय अचर, की ज्यामध्ये त्या व्यक्तीचा विशिष्ट गुण हा निश्चितपणे सांगितलेला असतो त्याला व्यक्ती अचर असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण पाहूया की तर्ककारके. तर्ककारके याचा अर्थ काय, तर दोन विधानांना एकत्र जोडणारी काही तर्ककारके असतात, ती तर्ककारके पाहणं आपल्याला आवश्यक आहे. आणि त्याची जी व्याख्या केली जाते ती या पद्धतीची: विधानातील पदांमध्ये असलेला संबंध विधानाच्या चिन्हीकरणामध्ये देखील अबाधित राहिला तर त्या चिन्हांकनांना अर्थ असतो. अशा प्रकारे संबंध दाखविण्यासाठी ज्या चिन्हांची निवड केली जाते त्यांना तर्ककारके असे म्हणतात. मग आता ही तर्ककारके कोणकोणत्या प्रकारची, त्याचा जेव्हा आपण विचार करायला जाऊ तेव्हा आपल्याला त्याचे काही प्रकार दिसतात. त्यामध्ये पहिला आहे तो निषेध. निषेध याचा अर्थ नाही, नसतो, नसतात. या प्रकारची जेव्हा विधानं येतात की जी विधानं नकारार्थी स्वरूपाची असतात तेव्हा तिथं त्याला आपण निषेधात्मक तर्ककारक असं म्हणतो. आणि त्याचं जे चिन्ह दिलं जातं ते नॉट या पद्धतीचं. दुसरा प्रकार पुढचा आपण पाहायला जातो तेव्हा दिसतं की व्यंजन, की ज्यामध्ये जर डॅश डॅश तर अशा प्रकारची रचना असते. म्हणजेच जर अभ्यास केला तर पास होईल या प्रकारची विधानांची रचना असते.
आणि मग ही दोन विधानं जर आणि तर या दोन शब्दांनी जोडलेली असतात, म्हणजे ही संयुक्त विधानं जोडण्याचं काम जर तर हे शब्द करतात, आणि म्हणून त्यांना आपण म्हणतोय व्यंजन विधान. आणि मग सिम्बोलायझेशन जेव्हा आपण करतो तेव्हा त्या दोन विधानांना जोडण्यासाठी आपल्याला जो सिम्बॉल आवश्यक आहे, आणि तो सिम्बॉल म्हणजेच व्यंजनाचा सिम्बॉल, की त्यालाच आपण इंग्रजीमध्ये इम्प्लिकेशन असं म्हणत असतो. पुढचा प्रकार आहे तो आहे वैकल्पिक. वैकल्पिक याचा अर्थ आपणासमोर काही विकल्प असतात. दोन किंवा दोनपेक्षा जास्त घटक आपल्यासमोर असतील तर त्याला आपण वैकल्पिक असं म्हणायला हरकत नाही, कारण हे दोन विकल्प हे किंवा अथवा या शब्दांनी जोडलेले असतात. म्हणजे एक स्वीकारला तर दुसरा नाकारलेला असतो, किंवा दोन्ही आपण स्वीकारत असतो किंवा दोन्ही नाकारत असतो. म्हणजे आपल्यासमोर वैकल्पिक विधान जेव्हा येतं तेव्हा ते विधान किंवा अथवा या दोन शब्दांनी जोडलेलं असतं. म्हणजेच मी चहा घेईन किंवा कॉफी घेईन, आणि मग या किंवासाठी जे चिन्ह आपल्याला वापरावं लागतं ते चिन्ह असतं ऑरचं, किंवा त्याला आपण व्ही असं म्हणत असतो. म्हणजे तिथं विकल्प असतो, म्हणजे वैकल्पिकचं चिन्ह व्ही असं आपल्याला देता येतं. त्यानंतर पुढं आहे संधी विधान, की दोन विधानं जोडण्यासाठी आणि व पण परंतु यासारखे शब्द आपण वापरतो. मग पहिलं विधान आणि दुसरं विधान या दोघांच्या मध्ये आणि शब्द आला तर ते जोडण्यासाठी आपल्याला जे तर्ककारक आवश्यक आहे, आणि ते तर्ककारक म्हणजे संधी विधान, त्यालाच आपण डॉट असं म्हणत असतो, किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला अँड असं म्हणतो. हे दोन विधानं जोडण्यासाठी अँडचं चिन्ह आपल्याला आवश्यक ठरतं. त्यानंतरच आहे सममूल्य विधान, की ज्याच्यामध्ये जर डॅश डॅश तर आणि तरच अशा प्रकारची शब्दरचना असते. म्हणजे याचं विधान जे केलं जातं, जर अभ्यास केला तर आणि तरच पास होईल, म्हणजे इथं कंडिशन या पद्धतीची असते, आणि म्हणून त्याला आपण सममूल्य विधान म्हणतो. मग हे सममूल्य विधान दाखवण्यासाठी आपल्याला जे चिन्ह दिलं जातं ते चिन्ह इक्विव्हॅलन्सचं असतं, म्हणजे आडव्या तीन रेषा, किंवा त्याला सममूल्य असं चिन्ह म्हटलं जातं. म्हणजे तर्ककारक ही चार प्रकारची आहेत, पाच प्रकारची आहेत, आणि या पाच प्रकारच्या तर्ककारकांच्या मदतीनं आपण संपूर्ण विधान चिन्हांकित भाषेत अगदी थोड्या जागेमध्ये बसवू शकत असतो. आणि म्हणून चिन्हांकन करण्यासाठी आपलं जे आवश्यक आहे ते सिम्बॉलिक लॉजिक किंवा तार्किक किंवा तर्ककारके, ही तर्ककारके आपल्याला मदत करत असतात. मग ही तर्ककारके घेऊन आपण अनेक विधानं किंवा युक्तिवाद हे आपण चिन्हांकित करत असतो, आणि त्याच चिन्हांकित युक्तिवादांपासून पुढं देखील आपल्याला एक पुढची दिशा मिळत असते. आणि म्हणून तर्ककारके हा एक घटक आपल्या इथं पाहता येतो, आणि त्याच्या पुढचा जो आहे तो अक्षरचिन्हे, की याच्यामध्ये आपण म्हणूया की विधान या मूळ घटकाचे ज्या चिन्हांमध्ये रूपांतर केले जाते त्यास अक्षरचिन्हे असं म्हटलं जातं. आता ही अक्षरचिन्हे दोन प्रकारची आहेत, एक चर आहे दुसरा अचर आहे. तर याविषयीची आपण अधिक माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात, आणि म्हणून या ठिकाणी आपण विराम घेतोय. धन्यवाद.